साक्रे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून गेल्या 15 दिवसात 300 वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे। त्यामुळे ही समस्या लक्षात घेत प्रशासनाकडून जनता कर्फ्यू लावण्यात आला होता व यास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। साक्री तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। यामध्ये दिनांक 11 मार्च रोजी सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ करण्यात आली आहे। साक्री शहरातही रुग्णसंख्या वाढत आहे, तसेच परिसरातील शेवाळी गावातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी गावात 24 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे। जनता कर्फ्यूमुळे मेडिकल, दवाखाने, परिवहन सेवा, प्रशासकीय कार्यालय, पतसंस्था आदी सुरू होते, त्यामुळे साक्री शहरातील बाजारपेठेत काल शुकशुकाट दिसून आला। शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजीपाला बाजार व बसस्थानक परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती व प्रशासनाकडून घोषित करण्यात आलेला जनता कर्फ्यूचे साक्री शहरासह तालुक्यात कडकडीत पालन करण्यात आले होते।